असे ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि आघाडीनी कोणाला घ्यायचं, कोणी त्यांच्यावर जायचं हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. त्याच्यावर इम्तियाज जलील जर त्यांच्यावर जाण्यासाठी इच्छुक असतील तर त्याच्यावर मी काही टिप्पणी करण्याचं कारण नाही. कोणी कोणावरही गेलं तरी भारतीय जनता पार्टी लढणार आहे, संपूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. आणि कोणाला हटवण्यासाठी आमचं राजकारण नाही, भ्रष्टाचार हटवण्यासाठी राजकारण आहे. आणि भ्रष्टाचार हटवण्यासाठी राजकारण या तीनही चारही पक्षांनी जर केलं असतं तर आज ही परिस्थिती झाली नसती.